नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या निकालासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी बघा इथे बघणार आहोत तर बघा सव्वीस जानेवारीला जी आहे तलाठी जी निवडपत्रे आहेत इथे मिळणार आहेत मित्रांनो आणि ही जी माहिती आहे ही सूत्रांकडून येथे मिळत आहे आणि जे आहे गुणवत्ता यादी जी आहे ती लवकरात लवकर आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत व ते किती तारखेला गुणवत्ता यादी जी आहे इथे रिलीज होणार आहे त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पास सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर बघा मित्रांनो येथे जे आहे गुणवत्ता यादी बनवण्याचे काम आहे युद्धपातळीवर येथे सुरू आहे मित्रांनो तलाठी भरतीची तर बघा इथे तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी येत्या आठवड्यात लागण्याची येथे शक्यता असून मित्रांनो तर बघा येत्या आठवड्यामध्ये आपल्याला गुणवत्ता यादी येथे बघायला मिळणार आहे व त्यानंतर जिल्हास्तरीय निवड यादी येथे जाहीर केली जाणार आहे आणि याबाबत जी आहे गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टी सी एस कंपनीकडून येथे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमावबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक नरके यांनी इथे दिली आहे व दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना जे आहे सव्वीस जानेवारीला निवडपत्र देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनीय सूत्रांनी बघा इथे दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना सव्वीस जानेवारीला जे आहे ते त्यांची निवडपत्र इथे दिले दिली जात आहेत मित्र दिली जाणार आहेत मित्रांनो आणि या यासंबंधातच जी माहिती आहे ती आपल्याला इथे अपडेट ते महत्त्वाची अपडेट इथे मिळत आहे आणि तलाठी भरती परीक्षेसाठी जे आहे राज्यातील साडे अकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते व छाननीनंतर चार हजार चारशे जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार चारशे सातशे तेरा अर्ज एवढे अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती व मोठ्या प्रमाणात जे आहे अर्ज आल्याने परीक्षा तीन टप्प्यामध्ये व दिवसभरात तीन सत्रामध्ये ते घेण्यात आली होती व उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप हरकती असल्यास त्याच्या नोंदणीसाठी अठ्ठावीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोंबर दरम्यान जे मुदत देण्यात आली होती व संपूर्ण परीक्षेत एकूण पाच हजार सातशे प्रश्नांपैकी दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांवर सोळा हजार दोनशे पाच आक्षेप उमेदवारांनी नोंदवले नोंदवले होते आणि या आक्षेपांपैकी एकूण वैद्य एकशे शेचाळीस प्रश्नांसाठी घेतलेले नऊ हजार बहात्तर जे आहे आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहे तर बघा मित्रांनो आणि यानुसार जे आहे ते शंका निरसन प्रक्रिया आहे तीसुद्धा आता पार पडण्यात आलेली आहे तलाठी भरतीची त्यानंतर जे आहे आपल्याला निकाल या आठवड्यामध्ये इथे बघायला मिळू शकतो तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ थांबवता था येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद